खुलताबाद तालुक्यामध्ये सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी कृषी विभाग सरसवला असून तालुका कृषी अधिकारी विजय नरवडे आणि मंडळ कृषी अधिकारी वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनातून सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी तालुक्यातील आखातवाडा आणि चिंचोल येथे आयोजित करण्यात आली होती। खुलताबाद तालुक्यातील आखातवाडा येथे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेण्यात आले। यावेळी कृषी पर्यवेक्षक गंगाराम मुंडे हे म्हणाले की येत्या खरीप हंगामामध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करणे आणि उत्पादन खर्चामध्ये बचत करणे या दुहेरी उद्देशाने तालुका कृषी अधिकारी विजय नरवडे मंडळ कृषी अधिकारी वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाने सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी गावामध्ये आयोजित करण्यात आली होती। यावेळी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके आखातवाडा आणि चिंचोली या गावामध्ये कृषी पर्यवेक्षक गंगाराम मुंडे कृषी सहाय्यक जी व्ही गिराम तलहाटी एम एन हिवरकर तसेच कृषी मित्र विजय काळे यांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे राबवण्यात आली। आपल्या घरी उपलब्ध असलेले सर्व सोयाबीन स्वच्छ निवडून पोत्यामध्ये भरून ठेवावे। त्या प्रत्येक पोत्यातून मुठभर सोयाबीन एकत्र करून घ्यावे आणि त्यातील 100 दाणे मोजून घ्यावेत। हे दाणे स्वच्छ धुतलेल्या पोत्याच्या अर्ध्या भागावर 10 संख्येने 10 ओळी करून पसरावे। यानंतर प्रत्येक दाणा आणि ओळीमध्ये 1 इंच अंतर ठेवावे। यानंतर पोत्यावर हलकेसे पाणी शिंपडून ओले करावे। उरलेल्या अर्ध्या पोत्याचा भाग बियाण्यांवर झाकून ठेवावा किंवा अर्धा भाग कापून बियाणे असलेल्या अर्ध्या भागांची गुंडाळी करून स्वच्छ थंड कोरड्या जागेमध्ये 5 ते 6 दिवस ठेवावी। पोते किंचित ओलसर राहील एवढेच पाणी आवश्यक असेल तेव्हा शिंपडावे। 5 ते 6 दिवसानंतर पोते उघडून निरीक्षण करावे। 100 दाण्यांपैकी जर 70 ते 80 पेक्षा जास्त दाणे अंकुरित झाले असतील तर ते बियाणे पेरणीसाठी योग्य असल्याचे समजावे। असे बियाणे पेरणीसाठी एकरी 30 किलो वापरावे। जर 60 ते 70 दाणे अंकुरित झाले असतील तर पेरणीसाठी एकरी 35 ते 40 किलो बियाणे वापरावे आणि जर 60 पेक्षा कमी दाणे अंकुरित झाले असतील तर असे बियाणे पेरणीसाठी वापरू नये अशा 2 ते 3 चाचण्या घ्याव्यात मगच पेरणी करावी अशी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक गंगाराम मुंडे यांनी दिली आहे। यावेळी विलास मालोदे अण्णा खोसरे रोहिदास चव्हाण शेखनाथ मालोदे रमेश ठेंगडे कृष्णा चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। दिलीप मिसाळ MCN न्यूज गल्ले बोरगाव।